रामकृष्ण हरी माऊली ॲग्रोनमध्ये आपलं सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांनो, आज मध्यरात्री पावसाचा खूप मोठा प्रकोप बघायला मिळेल। पाऊस कुठं कुठं पडणार आहे आपण तेही पाहू। पाऊस हा मराठवाडा, विदर्भ, नागपूर, खानदेश आणि कोकण ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। आपण सविस्तर माहिती पुढे पाहूया। शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आज मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। मराठवाड्यामध्ये बघा, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। सोबत संभाजीनगरला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। विदर्भामध्ये जर पाहिलं गेलं तर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला आणि अमरावती ह्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। जर जास्तीच रेड अलर्ट आहे बघा, आदिलाबाद, उमरखेड, पुसद, यवतमाळचा काही भाग आणि चंद्रपूर ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे। खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। नागपूर विभागामध्ये बघितलं तर गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। त्यातल्या त्यात जर बघायला गेलं तर चंद्रपूर आणि गडचिरोलीला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। खानदेशामध्ये पाहू आपण। खानदेशामध्ये जर पाहिलं गेलं तर बघा, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या ठिकाणी खूप मोठ्या म्हणजे प्रमाणात पाऊस पडणार आहे। चाळीसगाव, सिल्लोड, पाचोरा, अजंठा, जामखेड, पाचोरा सोबत कन्नड ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। एरंडोलमध्ये पण आहे बघा। सोबत कोकणामध्ये जर पाहिलं गेलं तर कोकणामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईची उपनगर आहेत ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। सोबत जर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे ह्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल। पावसाची बारीक रिपरिप चालूच राहील। सोबत पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागामध्ये पावसासाठी खूप मोठा पाऊस पडणार आहे। सोबत जर उर्वरित महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर फक्त सोलापूर जिल्हा, सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग आणि सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग ह्या भागामध्ये अगदी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। खूप मोठा काय असा इथं पाऊस पडणार नाही, पण मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल इथं। शेतकरी मित्रांनो, आपण सांगितलेले हे पावसाळी अपडेट तुम्हाला कसे वाटले कृपया आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन घंटीचं बटन दाबा, म्हणजे आपल्याकडून असे नवनवीन येणारे व्हिडिओ त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार आहेत। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी,